कोरोनाची लस वर्षाअखेरीस नवीन वर्षाच्या प्रारंभी उपलब्ध होत असल्याचे संकेत आहेत, पण त्यामुळे लसीकरणाची तयारी शासकीय तसेच प्रशासकीय पातळीवर वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे, तर आज घडीस सुमारे 40,000 लिटर लस साठवण्याची क्षमता सज्ज आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारकांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधाची लस देण्यात येणार आहे. ही संख्या जवळपास 33,000 आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सिडकोतील कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात वॉक इन फ्रीजर आणि वॉक इन कूलर आहेत. या दोन्हींची क्षमता प्रत्येकी 12 क्युबिक मीटर इतकी आहे. तर छानवी येथील 12 क्युबिक मीटर क्षमतेचा वॉक इन कूलर आहे, तर 1 क्युबिक मीटर म्हणजे 1,000 लिटरची क्षमता होते. 1 क्युबिक लिटर म्हणजे 1,000 लिटरची क्षमता आहे. त्यानुसार 36,000 लिटरची क्षमता सध्या सज्ज आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयातील सर्वप्रथम लसींचा साठा दाखल होण्याची शक्यता आहे. तेथून त्या वॉक इन फ्रीजर आणि वॉक इन कूलर याच्या ठिकाणी रवाना केल्या जातील. त्यानंतर त्या ग्रामीण भागातील केंद्राकडे पाठवल्या जातील. त्यासाठी वाहनांचे नियोजन केले जात आहे. प्रारंभिक केवळ कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याने कोणतीही अडचण येणार नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कुलकर्णी म्हणाले. लसीकरण केंद्र जास्तीच्या लागणार त्या नागरिकांना लस दिल्यानंतर 30 मिनिटे निरीक्षणाखाली नेण्यात येणार आहे. तर 3 खोल्या लसीकरण मोहिमेला लागणार आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्राचे जास्तीत जास्त लागणार आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात गरजेनुसार तातडीने केंद्र निर्मिती केली जाणार आहे. शास्त्रीय पद्धतीने मोहीम चालणार आहे. बायोवेस्टेजसाठी तयार करावी लागणार आहे असे नियोजन प्रशासनाने केले आहे. यावर साठवणूक क्षमता निश्चित होईल. 12 क्युबिकल मीटरच्या परिसरात 1 मिलियन डोस बसू शकतात. छावणी कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात लस पाठविता येते. इतर ठिकाणीही लस ठेवण्याची सुविधा आहे, अशी माहिती डॉक्टर स्वप्नील लाळे आरोग्य उपसंचालक यांनी दिली आहे.